आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संभाजीपूरमध्ये सुहासिनींनी केली अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी. वटवृक्षाचे रोपण करून केली पूजा. संवर्धनाची घेतली शपथ. जयसिंगपूर आणि संभाजीपूर परिसरात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जयसिंगपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने तर संभाजीपुरात अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. सुहासिनी महिलांचा आवडता सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यासाठी महिलांची ठिकठिकाणच्या वटवृक्षाभोवती मोठी गर्दी होत असते. सात जन्मी हाच पती मिळू दे आणि वटवृक्षासारखंच आयुष्य लाभू दे अशी विनवणी या सुहासिनी महिला वटवृक्षाची पूजा करून त्याला करतात. ग्रामीण भागात आजही पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो. मात्र अलीकडच्या काही काळात शहरात वेळ वाचवण्यासाठी सुहासिनींनी वडाच्या फांदीची पूजा करून सण साजरा करण्याची पद्धत पाडली आहे. त्यामुळे अर्थातच पर्यावरणाचा होणाऱ्या ऱ्हासाकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असतं. निसर्गप्रेमी या पाराड्या विरोधात आवाज उठवत फांदी तोडू नये असं आवाहनही अनेकदा करताना दिसतात. पती अशोक जोशी आणि वटपौर्णिमा आणि वृक्षारोपण दोन्ही पण आज मी इथं त्याबद्दल थोडं दोन शब्द सांगणार आहे. आपण वटवृक्षाची पूजा करतो हे पूर्वंपार चालत आलेलं आहे, परंतु त्याला नवीन पिढी आणि नवीन जोड देण्यासाठी वृक्षारोपण करणे आणि वटवृक्ष हा मोठा करणे हे महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी सौ सुनीता सुनील चिखले संभाजीपूर ग्रामपंचायत सदस्य आहे. आज वटपौर्णिमा असल्यामुळे जयसिंगपूरपासून जवळच असलेले संभाजीपूर हे छोटंसं गाव आहे, त्यामध्ये हा एक नंबर प्रभाग क्रमांक 1 मध्ये आम्ही आज वटपौर्णिमेनिमित्त एक छोटंसं वडाचं झाड लावून आम्ही त्याची पूजा करायचं असं सर्वांनी आम्ही ठरवलं. व त्याची मोठ्या वृक्षाची पूजा करण्यापेक्षा छोटं वृक्ष हे वडाचं छोटं वृक्ष लावून त्याची वर्षानुवर्ष पूजा करून ते कसं मोठं व्हायला पाहिजे त्याची आम्ही पूर्ण म्हणजे काळजी घेऊ सर्वजण मिळून. मॅडम नमस्कार. नमस्कार, माझं नाव स्वर्धा अमित जोशी आहे. मी ग्रामपंच संभाजीपूरमधली रहिवासी आहे. आज वटपौर्णिमेनिमित्त आज आम्ही सगळ्या शिखरे सोसायटीतील सर्व महिला मिळून आज आम्ही वृक्षारोपण आणि वटपौर्णिमा हे दोन्हीचं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम राबवला आहे. असे वेगवेगळे आजपासून कार्यक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच प्रत्येकजण हे झाड लहानापासून मोठं होईल ह्याच्यासाठी आम्ही काळजी घेऊ. आणि वडाचं झाड का लावलं तर त्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो खूप, आणि त्याचा औषधी गुणधर्म हे भरपूर आहेत.